भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचा आज स्मृतीदिन नारायण मेघाजी लोखंडे दे यांनी देशातल्या कामगारांना हक्कांची जाणीव करून दिली आणि ते मिळवण्यासाठी लढण्याचं बळही दिलं लोखंडे यांनी नोकरी सोडून कामगार चळवळीला वाहून घेतलं होतं त्याकरता त्यांनी कामगार वस्तीतच राहण्याचा निर्णय घेतला कामगारांच्या श्रमांना मूल आणि प्रतिष्ठा मिळवून दिली लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि साप्ताहिक रजा वैद्यकीय रजेसारखे हक्क का कामगारांना मिळवून दिले अंधश्रद्धा व्यसनाधीनता वेठबिगारीच्या जोखडातून कामगारांना बाहेर काढणारे ते कृतिशील नेते होते कामगार हक्कांचा लढा लढताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांना पुढे नेण्याचं कामही त्यांनी केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे त्यांचं कार्य आणि विचार राज्याच्या सामाजिक आणि कामगार चळवळीला सदैव प्रेरणा देतील असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे